त्याच वेळेला करा ना. आता आपलं जे देवर सोडून उद्या काम चालू आहे ना साहेब. मग असं सांगून दिलेलं पेपर बिपर घ्या. ते टेबल काढून घ्या. आमचं दुकान महालक्ष्मी प्रोविजन स्टोअर आपल्या संजीवनी हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये. अरे सर, हे नगरपालिकावाले आता माल माझ्या पायरीच्या जवळ आहे आणि हे उचलून नेतात माल, न विचारता न सांगता. एक दोन दिवस अगोदर सांगायला खरं बाबा, हे असं लोकांचा किती माल दुकानाच्या बाहेर पडलेला असतो आणि आमच्या तर पायरीवर आहे. रस्त्यावर असेल तर ठीक आहे, आपल्याला कळतं की बरं रस्ता अडवला आपण, पण आपल्या पायरीवर आणि वस्तू नेतात म्हणजे हे कसं काय? हा कुठला कायदा? आणि न सांगता न विचारता आयकलो उचलला टाकला. मग कोणती 50,000 रुपयाची वस्तू असेल तरी टाकली ती आत गाडीत. हा हा कुठला अन्यायच आहे हा एक प्रकारचा. कुठली तुमची कुठली दादागिरी? हा आता यांना काय माहित काय अडलंय काय कळत नाही मला. एवढी गाड्या असतात दुकानावर, अरे त्या रस्त्यावर आपल्या आगाशी रोडच्या रस्त्यावर दुनियाभरची लोक दुकानं घेऊन बसले. त्यांना काही कारवाई नाही होत, त्यांच्याकडनं हे काहीतरी मिळत असेल यांना म्हणून कारवाई नाही करत. आणि आमच्या दुकानाच्या बाहेरून वस्तू नेतात म्हणजे हा कुठला कायदा? तुम्हाला नोटीस वगैरे काय दिलेली? काहीच नाही, कुठलं काय एक शब्द बोलले नाही. आले माल उचलला आणि चालला. काय तुमचा माल घेऊन गेले? मिरचीची गोंड घेऊन गेले दोन, बाजरीची गोंड घेऊन गेले, लसुणीचं कॅरेट घेऊन गेले. माझं मालकीचं दुकान आहे आणि माझ्या पायरीवर पडले ना. असं नाही की बा रोज रस्त्यावर ठेवलं असेल ठीक आहे त्यांना अडचण, माझ्या पायरीवर ठेवलंय त्यांना कुठे अडचण आहे? त्यांना दुनियाभरची विधानमध्ये अडचण आहे ते दिसत नाही त्यांना. मला असं चुकीचं वाटतं, तुम्ही सांगा ना बा पायरीवर माल ठेवायचा नाही तुम्ही. आम्ही नाही ठेवत, पण आमच्या पायरीवर पडलेला आमच्या जागेत पडलेला तिथे यांना कुठे त्रास होतोय? यांना कुठची अडचण होते? यांना कुठेच अडचण होत नाही ना, बिन अडचणीने माल नेता नाही. हा कुठला धंदा? आमचं सर रस्त्यावर असलं तर आपल्याला समजलं होतं. एवढी दुकानाच्या बाहेर एवढा माल पडला होता, पुऱ्या रस्त्यावर माल पडला असतो, यांना कोणी विचारत नाही. आणि आम्ही दुकानाच्या मागच्या साईडला दुकानाच्या बाहेर माल आहे तर यांना कुठले दिसला? आणि हे घेऊन जायची पद्धत ही कुठली पद्धत झाली? अतिशयोक्तीच आहे ही, एक प्रकारची नगरपालिकेची की जबरदस्ती आहे. चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. Thank you.